सद्गुरू मी केरळची राहणारी आहे तर दोन ते तीन आठवड्यांपूर्वी केरळमध्ये पूर आला होता आणि माझी आई मला सतत फोन करून सांगत राहायची तिच्या त्रासाबद्दल तिने हे सोसलं तिने ते सोसलं साहजिकच मी व्याकुळ झाले कारण जरी तुम्ही सुरक्षित आहात आणि तुम्ही पाहता की तुमचे पालक आणि तुमचे प्रियजन तिथे आहेत आणि मला एक विचार आला की माझा प्रदेश पूर्णपणे पाण्यात बुडालाय ह्या गोष्टीबद्दल जर मी अज्ञानी असते तर मी आनंदी असते जर मला ही गोष्ट माहीतच नसती तर जर एक सुख आहे तर लोक अज्ञानाचा शोध का घेतात अज्ञानात सुख असतं ते असं तू एक गोष्ट करू शकतेस ठीक आहे तू विलिंगिरी पर्वतावर जाऊ शकतेस तिथे वर जा आणि तिथे एक टोक आहे तू तिथून उडी मार किती मस्त वाटतं ना जमिनीवर पडेपर्यंत <laughs> अज्ञान हे असं असतं जर तू उडी मारलीस तू कधी तू कधी स्काय डायविंग केलंयस जर तू एका विमानातून उडी मारलीस किती मस्त असतं खरंच पण एवढंच आहे की जर तू खाली बघितलंस तर तुला दिसेल की पृथ्वी तुझ्याकडे अत्यंत वेगाने येते एवढाच प्रॉब्लेम आहे अन्यथा पडणं हे खूपच छान आहे जोवर तू जमिनीला धडकत नाही अज्ञान हे असं असतं ते तुम्हाला गाठेल लवकरच गाठल ते समजा हे तुम्ही सुट्टीवर गेला असताना घडलं असतं तर त्यांना तुम्हाला गाठलं असतं हो की नाही आणि काय खात्री आहे की ते इथे इथे येणार नाही काहीच खात्री नाही आहे ते कुठेही घडू शकतं तर अज्ञान एक उपाय नाही आहे आणि एक आनंदही नाही आहे अज्ञान तुम्हाला काही त्रासांपासून सुरक्षित ठेवतं पण त्रास गोळा होऊन एक दिवस तुमच्यावर येऊन आदळणारच आहे आता हा पूरच अज्ञानात आनंद म्हणण्यासारखा आहे कारण लोकांनी विचार केला की जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर सगळं काही ठीक राहील नाही तुम्ही बुडा आला पूर हा विविध कारणांमुळे खडतोय आपण असा पाऊस विशेषतः या भागामध्ये गेल्या आठ ते नऊ वर्षात पाहिलेला नाही आहे जवळपास गेल्या नऊ वर्षात मी पहिल्यांदा पुरेपूर पावसाळा पाहिला आहे पावसाळा हा असाच असायला हवा समजते तुम्हाला पाऊस हा कधीही वाईट नसतो पाऊस नेहमी चांगलाच असतो फक्त इंग्लंडमध्ये पाऊस हा वाईट असतो फक्त तेच गातात रेन रेन, रेन गो अवे ठीक आहे भारतासारख्या एका उष्णकटिबंधीय देशात पाऊस हा चांगलाच असतो आपण पावसाला सांभाळायला तयार आहोत की नाही आपण पावसाला सांभाळायची तयारी कशी करू शकतो आपण तो बादलीत पकडू शकतो का नाही जेव्हा आपण पावसाळ्याच्या देशात राहतो आपला देश उष्णकटिबंधीय देश आहे तेव्हा ही खूप सरळ गोष्ट आहे की पाणी थांबवून ठेवण्यासाठी आपण झाडा झोडूपांचा एक स्तर राखून ठेवायला हवा तमिळमध्ये एक म्हण आहे जी मी शब्दशः सांगू शकत नाही असं काहीतरी फक्त तेव्हा जेव्हा कावेरी चालत येते ती भाग्यदायी असते जर ती धावत आली तर ते दुर्दैव आहे एक नदी का धावेल सांगा मला नदीला धावणं सोडून चालायला कसं लावायचं सा? त्यासाठी झाडं झुडपं हवीत जर भरपूर झाडं झुडपं असतील तर पाणी पाणलोट क्षेत्रावर पोहोचल्यावर ते तिथे पकडून राहील आणि हळूहळू ते नदीत येईल आता झाडं झुडपं नाहीये तर ते सरळ अडथळाविना आत येत आहे तशीच परिस्थिती आता कुर्गमध्ये घडली गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी कुर्गमधील पासष्ट टक्के झाडं पा, काढून टाकली जी कावेरीची पाणलोट क्षेत्र होती आता याचा एक भाग म्हणून कर्नाटक सरकारच्या सहकार्याने आम्ही कावेरीच्या पाणलोट क्षेत्रात पंचवीस कोटी झाडं लावतोय आता आपण कर्नाटका आणि तमिळनाडूमध्ये कावेरीसाठी लढतोय पण समस्या ही आहे की तिथे असणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील झाडा काढलं गेलंय गेल्या तीन वर्षात पासष्ट टक्के एकेकाळी फक्त जवळपास सहा ते सात बांबू आणि चार ट्रक ट्यूबचा वापर करून मी तेरा दिवस कावेरीवर एकशे त्रेसष्ट किलोमीटर तरंगलोय मी फक्त तरंगत राहिलो नदीच्या आधारे जगलो तेव्हा जी कावेरी मी बघितली होती आज ती फक्त सुमारे चाळीस टक्के उरलेली आहे तुम्ही पाण्यासाठी लढाल यात काही आश्चर्य नाही पण आता जेव्हा पूर येतो कोण त्याला पकडून ठेवणार तर अज्ञानात आनंद जरी असला तरी तो तुम्हाला गाठणारच त्यानं वेळ घेतला त्यानं चोवीस वर्ष घेतली पण त्यानं गाठलंच केरळ बद्दल सुद्धा हेच सत्य आहे गंगा तटी गंगेच्या खोऱ्यामध्ये संपूर्ण देशाच्या भूगोलाचा पंचवीस टक्के आणि भारताच्या शेतीचे तेहतीस टक्के गंगेच्या खोऱ्यावर अवलंबून आहेत गेल्या सत्तर वर्षात आपण गंगेच्या खोऱ्यातील चौऱ्याण्णव टक्के झाडं झुडप काढून टाकली आपला बेत नेमका आहे तरी काय अज्ञानात आनंद आहे का हो आहे आनंद आपल्याला गाठेल <laughs> आपलं अज्ञान कदाचित आपल्याला वाचवू शकेल पण ते आपल्या मुलांना गाठणार ती काही वाचणार नाहीयेत पुढच्या पिढीला ते गाठणारच